नाऊ वी विल सी द रिलेशन बिट्वीन डेन्सिटी ऑफ द गॅस अँड इट्स मोलर मास. तर आपण अवोगॅड्रो लॉ बघितला आहे. अवोगॅड्रो लॉ मध्ये काय सांगितलंय, व्हॉल्यूम ऑफ अ गिवन मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स दॅट इज व्ही इज प्रपोर्शनल टू एन. असं आपण अवोगॅड्रो लॉ मध्ये बघितलंय. नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड करता, स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. स्मॉल एम इज मास ऑफ द गॅस, कॅपिटल एम इज द मोलर मास ऑफ द गॅस. तर आपण व्ही इज प्रपोर्शनल टू एन, त्यामध्ये एनचा जो फॉर्म्युला आहे तो सबस्टिट्यूट करू, एम अपॉन एम. तर इथे काय झालंय, व्ही इज प्रपोर्शनल टू एन, एन इज रिप्लेस बाय एम अपॉन कॅपिटल एम, मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय मोलर मास ऑफ द गॅस. तर इथे आपण चेंजेस करू शकतो, एम डिवाइड आहे लेफ्ट साईडला मल्टीप्लाय होतो, व्ही मल्टीप्लाइड आहे तो राईट साईडला काय होतो, डिवाइड होतो. तर आपण शिफ्टिंग केलेलं आहे, व्ही आणि कॅपिटल एमचं शिफ्टिंग केलं आहे, त्यांची पोझिशन चेंज होते. नाऊ कॅपिटल एम इज इक्वल टू, कॅपिटल एम इज प्रपोर्शनल टू एम अपॉन व्ही. एम अपॉन व्ही म्हणजेच काय, डेन्सिटी. एम अपॉन व्ही म्हणजेच काय होतं आहे, डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज अ डेन्सिटी ऑफ द गॅस. देअरफॉर तिथे डेन्सिटी लिहिलेलं आहे, मग इथे काय मिळतं आपल्याला, कॅपिटल एम इज प्रपोर्शनल टू डेन्सिटी, ऑर डेन्सिटी इज प्रपोर्शनल टू कॅपिटल एम. तर इथे क्लिअरली आपल्याला हे कळतं आहे की मोलर मास आणि डेन्सिटीमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आपल्याला मिळतं आहे. डेन्सिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स मोलर मास. आता आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे. या टॉपिकचं नाव आहे आयडियल गॅस इक्वेशन. त्या अगोदर आपण आयडियल गॅसचं मिनिंग बघणार आहे. अ गॅस विच ओबेज ऑल थ्री लॉज, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड अवोगॅड्रोज लॉज इज कॉल्ड एज आयडियल गॅस. तर प्रॅक्टिकली असा कोणताच गॅस नाही आहे की ज्याला आपण आयडियल गॅस म्हणू शकतो. तर रिअल गॅसेस जे असतात, फॉर एक्झाम्पल नॉर्मल गॅस, ऑक्सिजन, हेलियम, नियॉन, त्यानंतर नायट्रोजन, तर फ्लोरिन, क्लोरिन, हे जे गॅसेस आहे तर ह्यांना रिअल गॅसेस म्हणतात. बट अंडर सर्टेन स्पेसिफिक कंडिशन ते आयडियल गॅससारखं बिहेव करतात. ॲट लो प्रेशर अँड लो टेम्परेचरला त्यांचं बिहेवियर कोणासारखं असतं, हे आयडियल गॅससारखं असतं. तर लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, आयडियल गॅस इक्वेशन. तुम्हाला यावर्षी आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल गॅसचं इक्वेशन बनवायचं आहे. नेक्स्ट इयरला तुम्हाला सोल्युशनचं इक्वेशन बनवायचं आहे. तर हा क्वेश्चन 3 मार्कला विचारला जातो. याचं डेरिवेशन लिहायचं आहे, डेरिवेशन ऑफ द आयडियल गॅस इक्वेशन किंवा डिराईव द आयडियल गॅस इक्वेशन. तर आता आपण 3 जे लॉज आहे त्यांना कंबाईन करू आणि हे इक्वेशन तयार करूया. द 3 गॅस लॉज नेमली बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड अवोगॅड्रोज लॉ आर कंबाईन मॅथमॅटिकली टू ऑप्टेन व्हॉट इज कॉल्ड एज अ आयडियल गॅस इक्वेशन. तर आपण 3 गॅस लॉ कंबाईन करून, 3 गॅस लॉचं जे मॅथमॅटिकल टर्म आहे त्या कंबाईन करून आपण काय करणार आहे की आयडियल गॅस इक्वेशन तयार करणार आहे. पण आपण असे लॉज सिलेक्ट केले की ज्यामध्ये व्हॉल्यूम हा टर्म आहे. कोणता टर्म आहे, व्हॉल्यूम. तर व्ही आलेला आहे, व्हॉल्यूम हा टर्म आलेला आहे. फर्स्ट आहे बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ काय, प्रेशर अँड व्हॉल्यूम दे आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. व्ही इज इन्व्हर्सली किंवा व्ही इज प्रपोर्शनल टू 1/p. सेकंड आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉमध्ये काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स. व्ही इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर. थर्ड आहे अवोगॅड्रोज लॉ. अवोगॅड्रोज लॉमध्ये काय, व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर. आता ऑल थ्री लॉजमध्ये लेफ्ट हँड साईडला व्हॉल्यूम दिसतोय तो ॲज इट इज घेतलेला आहे. प्रपोर्शनल टू राईट हँड साईड जी आहे या लॉजची, या 3 लॉजची, 1/p मल्टिप्लाइड बाय टी मल्टिप्लाइड बाय एन. या राईट हँड साईडचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 1/p मल्टिप्लाइड बाय टी मल्टिप्लाइड बाय एन. तर ते काय येतं, NT/p. तर आपल्याला लेफ्ट हँड साईड व्ही मिळालं आणि राईट हँड साईड NT/p. तर व्ही इज प्रपोर्शनल टू NT/p बाय कंबाइनिंग ऑल अबो 3 मॅथमॅटिकल प्रपोर्शनॅलिटीज. आपण काय केला, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवोगॅड्रोज लॉ कंबाईन केला. त्यांची लेफ्ट हँड साईड व्ही, व्हॉल्यूम सेम आहे, राईट हँड साईड 1/p मल्टिप्लाइड बाय टी मल्टिप्लाइड बाय एन यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला एक इक्वेशन मिळालं, व्ही इज प्रपोर्शनल टू NT/p. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता पुढचा पार्ट आपण काय करणार आहे, कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करणार आहे. नाऊ कन्व्हर्टिंग दिस प्रपोर्शनॅलिटी इन टू अन इक्वेशन बाय इंट्रोड्युसिंग अ कॉन्स्टंट प्रपोर्शनॅलिटी वी गेट. तर आपण आर हा कॉन्स्टंटमध्ये आणलेला आहे, व्ही इज इक्वल टू आर इंटू NT/p. तर पी डिवाइड आहे, लेफ्ट साईडला मल्टीप्लाय होतो. तर रिअरेंज केलेलं आहे इक्वेशन, तर 10.15 नंबरचं इक्वेशन मिळालं आहे, पी व्ही इज इक्वल टू NRT. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज अ आयडियल गॅस इक्वेशन. पी व्ही इज इक्वल टू NRT, वेअर पी इज अ प्रेशर ऑफ गॅस, व्ही इज व्हॉल्यूम ऑफ गॅस, एन इज अ नंबर ऑफ मोल्स, टी इज अ टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर,
एंड आर इज अ गैस कॉन्स्टंट, त्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट पण म्हणतात. आर काय आहे? गॅस कॉन्स्टंट. आपण कोणाचं इक्वेशन शोधतंय? आयडियल गॅसचं. मग इथे गॅस कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केलेला आहे. हा सगळ्या गॅसेससाठी काय असतो? सेम असतो. त्याला युनिव्हर्सल म्हटलेलं आहे. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणजे त्या आरची व्हॅल्यू फिक्स असते, कॉन्स्टंट असते. जसं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो. जसं तुम्ही वेगवेगळे कॉन्स्टंट बघितलेले, त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बघितलेला आहे तो पण आहे. तसंच एक गॅस कॉन्स्टंट आर म्हणून यूज केला जातो. आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला काय मिळालं? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. तर खाली प्रत्येक टर्मचा मिनिंग लिहायचा आहे आणि आरचा मिनिंग काय होतो? गॅस कॉन्स्टंट. तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आपल्याला हे जे काही मिळालं आहे यालाच काय म्हणतात? आयडियल गॅस इक्वेशन. तर हे पूर्ण तुम्हाला लिहिण्यासाठी 3 मार्क्स मिळणार आहे. आता आपल्याला जे काही आयडियल गॅस इक्वेशन मिळालं आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, यामध्ये प्रेशर व्हॉल्यूमची जी काही युनिट्स आहे त्यावरून आपण गॅस कॉन्स्टंट यूज करू शकतो. फर्स्ट पॉईंट आहे, वेन प्रेशर इज इन एस आय युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कलमध्ये असेल तेव्हा व्हॉल्यूम असतो मीटर क्यूबमध्ये, आणि त्यावेळेस गॅस कॉन्स्टंट यूज करायचा आहे. आर इज इक्वल टू 8.314 जूल पर मोल पर केल्विन. तर आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, त्याचं एस आय युनिट आहे जूल पर मोल पर केल्विन. तर एस आय युनिटमध्ये व्हॅल्यू काय आहे? आर इज इक्वल टू 8.314 जूल पर मोल पर केल्विन. सेकंड पॉईंट आहे, प्रेशरचं जे काही युनिट आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये, व्हॉल्यूम जो आहे तो लिटरमध्ये, आणि गॅस कॉन्स्टंट आपण यूज करणार आहे लिटर ॲटमॉस्फिअर व्हॅल्यू. आर इज इक्वल टू 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. लिटरलाच दुसरं काय म्हणतात? डेसीमीटर क्यूब ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. तर इथे दोन व्हॅल्यू आपण यूज करतो आहे गॅस कॉन्स्टंटची, एक एस आय युनिट आहे आणि एक लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये. एस आय युनिट जूलमध्ये आणि सेकंड एस आय युनिट सेकंड जी व्हॅल्यू आहे ती लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये. मग तुम्ही जेव्हा हे गॅस लॉजवरती, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवोगॅड्रोज लॉ, गेलिस्टॉक्स लॉ, कोणताही लॉ असेल त्यावरती बेसिस किंवा आयडियल गॅस इक्वेशन यावरती जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे ते नीट बघून घ्यायचं आहे की प्रेशर व्हॉल्यूम जर एस आय युनिटमध्ये असेल, न्यूटन मीटर स्क्वेअर पास्कल, आणि व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये, तर गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू एस आय युनिटमध्येच आली पाहिजे 8.314. आणि सेकंड लिटर ॲटमॉस्फिअरची जर युनिट दिलेलं आहे प्रेशर व्हॉल्यूमला तर गॅस कॉन्स्टंट बरोबर तसाच घ्यायचा आहे. तर तुम्हाला हॉरिझॉन्टल हे दोन्ही रोज ऑब्झर्व करायचे, तर यानुसारच आपण आर म्हणजे गॅस कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती एक्झाममध्ये न्युमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी वापरणार आहे. आता आपण गॅस कॉन्स्टंटची थर्ड व्हॅल्यू बघणार आहे, आर इन कॅलरीज. 1 कॅलरी म्हणजे किती जूल होता? 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल होतात. तर आर जे गॅस कॉन्स्टंट आहे त्याची एक महत्त्वाची व्हॅल्यू आहे, ती आहे आर इज इक्वल टू ॲप्रॉक्सिमेटली 2 कॅलरी पर केल्विन पर मोल. तर आरच्या आपण 3 व्हॅल्यू बघितल्या आहे, 3 व्हॅल्यू. फर्स्ट आपण एस आय युनिटमध्ये जूलमध्ये बघितली 8.314 जूल पर केल्विन पर मोल. सेकंड आपण काय लिटर ॲटमॉस्फिअर किंवा डेसीमीटर क्यूब ॲटमॉस्फिअरमध्ये ही व्हॅल्यू बघितलेली आहे, ती 0.0821. आणि थर्ड आपण कॅलरीमध्ये ही व्हॅल्यू बघितलेली आहे, आर इज इक्वल टू 2 कॅलरी पर केल्विन पर मोल. नाऊ वी विल सी एक्सप्रेशन फॉर मोलर मास. तर आयडियल गॅस इक्वेशनचा यूज करून आपण मोलर मास फाइंड करू शकतो, त्या कंपाऊंडचं, त्या गॅसचं मोलर मास फाइंड करू शकतो आपण. आयडियल गॅस इक्वेशन काय? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. मग एन इज इक्वल टू काय येतं? आर टी मल्टीप्लाइड आहे तो पी व्हीला डिवाइड होतो. एन इज इक्वल टू पी व्ही अपॉन आर टी. दिस इज द चेंज इन आयडियल गॅस इक्वेशन. आपण काय केलं आहे? व्हॅल्यू शिफ्ट केली. एन इज इक्वल टू काय? एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. इज इक्वल टू मास ऑफ गॅस डिवायडेड बाय मोलर मास. एन इज इक्वल टू स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम. तर आपण 10.16 इक्वेशनमध्ये एन नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, एम अपॉन स्मॉल एम अपॉन ग्रेटर एम कॅपिटल एम. तर एम अपॉन एम इज इक्वल टू पी व्ही अपॉन आर टी. क्रॉस मल्टीप्लाय केलंय, एम इन टू पी व्ही इज इक्वल टू एम इन टू आर टी. आता पी व्ही मल्टीप्लाइड डिवाइड होतो, देअरफॉर कॅपिटल एम इज इक्वल टू, कॅपिटल एम मीन्स मोलर मास ऑफ गिवन कंपाउंड, इज इक्वल टू स्मॉल एम आर टी अपॉन पी व्ही. तर या फॉर्म्युलाने आपण डायरेक्टली काय करू शकतो? मोलर मास ऑफ द कंपाउंड फाइंड करू शकतो. आता आपण अजून एक फॉर्म बघणार आहे आयडियल गॅस इक्वेशनचा, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आयडियल गॅस इक्वेशन. तर याला जर आपण रिअरेंज केलं तर टेम्परेचर मल्टीप्लाइड येतो तो लेफ्ट साईडला डिवाइड होतो, पी व्ही अपॉन टी इज इक्वल टू एन आर. एन आर म्हणजे कॉन्स्टंट असतो, नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असतं, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे. तर त्याच्या ठिकाणी कॉन्स्टंट कन्सिडर करू. मग फर्स्ट
इनिशियल प्रेशर पी वन असेल, इनिशियल वॉल्यूम वी वन आणि टेम्परेचर काय असेल टी वन, देन फायनल प्रेशर पी टू, फायनल वॉल्यूम वी टू आणि फायनल टेम्परेचर टी टू आहे. आपल्याला असं एक इक्वेशन मिळतो आहे, पी वन वी वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी टू वी टू अपॉन टी टू. तर आपण हे पण इक्वेशन आपण न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी यूज करू शकतो. आता आपण जे फायनल इक्वेशन बघितलंय पी वन वी वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी टू वी टू अपॉन टी टू, या फॉर्मला एक नेम दिलेला आहे, द आयडियल, दिस आयडियल गॅस इक्वेशन यूज इन दिस फॉर्म इज कॉल्ड एज अ कंबाइन गॅस लॉ, बिकॉज वी हॅव टू अज्यूम द गॅस अंडर द टू डिफरंट सेट ऑफ कंडिशन. एक आपण इनिशियल कंडिशन घेतली पी वन वी वन टी वन अँड फायनल कंडिशन पी टू वी टू अँड टी टू. तर यात सिक्स व्हॅल्यू असतात, त्या सिक्समधून कोणत्याही फाईव्ह व्हॅल्यू दिलेल्या असतात आणि सिक्स नंबरची व्हॅल्यू काय करायची असते, फाईंड करायची असते. कधी कधी एस टी पी कंडिशन देतात, त्या केसमध्ये तुमचं प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या लर्न पाहिजे. नाऊ वी विल सी द रिलेशन बिटवीन डेन्सिटी, मोलर मास अँड प्रेशर. डेन्सिटीचा सिम्बॉल इथे डी आहे, मोलर मासचा सिम्बॉल कॅपिटल एम आहे आणि प्रेशरचा सिम्बॉल काय पी. नाऊ फर्स्ट वी विल राईट आयडियल गॅस इक्वेशन, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता यामध्ये चेंजेस करायचा आहे, एन एकाच साईडला ठेवायचा आहे, तर एन अपॉन व्ही करायचा आहे, व्ही मल्टिप्लाइड आहे लेफ्ट साईडला, तो राईट साईडला डिवाइड होतो एन अपॉन व्ही, आणि आर टी शिफ्ट केल्यानंतर पी व्ही पी अपॉन आर टी असं येत आहे. तर आपण काय तयार केलं इक्वेशन रिअरेंज करून, एन अपॉन व्ही इज इक्वल टू पी अपॉन आर टी. नाऊ एन नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम, स्मॉल एम मास ऑफ द गॅस, कॅपिटल एम मोलर मास ऑफ द गॅस. तर एनची व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू, तर एन अपॉन व्ही मीन्स एनची व्हॅल्यू एम अपॉन स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम आणि मल्टिप्लाइड बाय व्ही, एम अपॉन एम व्ही विच इज इक्वल टू पी अपॉन आर टी. तर एम अपॉन व्ही स्मॉल एम अपॉन कॅपिटल व्ही म्हणजे काय, एम अपॉन व्ही मास अपॉन व्हॉल्यूम इज डेन्सिटी. तर तिथे आपण चेंजेस केला आहे, तर तिथे डेन्सिटी येतं डी अपॉन एम इज इक्वल टू पी अपॉन आर टी. तर इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं आहे, एम इंटू पी काय होतं एम पी, डी इंटू आर टी काय होतो डी आर टी. मग आता रिअरेंज करायचं इक्वेशन, पी मल्टिप्लाइड आहे डी आर टीला, तो काय होतो डिवाइड होतो. तर आपल्याला रिअरेंज करून असं इक्वेशन मिळालं आहे, एम इज इक्वल टू डी आर टी अपॉन पी. आपल्याला काय इक्वेशन मिळालं, एम इज इक्वल टू डी आर टी अपॉन पी. आता हे जे आपण काय इक्वेशन आपल्याला मिळालं आहे 10.19 आहे, फ्रॉम इक्वेशन 10.19 बॉइल्स लॉ कॅन बी स्टेटेड इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ऑफ गिवन मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. आपण अगोदर पण प्रूव्ह केलं आहे की जे काही प्रेशर आहे ते डेन्सिटीला काय असतं, प्रोपोर्शनल असतं. ॲज डेन्सिटी ॲज प्रेशर इन्क्रीजेस देन डेन्सिटी ऑफ गिवन मास ऑफ गॅस इज ऑल्सो इन्क्रीजेस. तर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना हे चेंज केलेले फॉर्म्युले लागणार आहे. नाऊ वी विल सी डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. जॉन डाल्टन या सायंटिस्टने एक लॉ सांगितलेला आहे, तो आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. तर दिस लॉ इज ॲप्लिकेबल फॉर दोज गॅसेस विच डू नॉट रिॲक्ट केमिकली ऑन मिक्सिंग. आपण असे दोन गॅस मिक्स करणार आहे की ज्यांच्यामध्ये रिॲक्शन होत नाही आहे, फक्त ते मिक्स होत आहे. आता पार्शल प्रेशरचा मिनिंग काय होतो, द प्रेशर एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल सेपरेट गॅस इन अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर गॅस इज कॉल्ड एज अ पार्शल प्रेशर. समजा आपण ए बी सी असे थ्री डिफरंट गॅसेस मिक्स केलेले, मग एने जो सेपरेट प्रेशर जो एक्झर्ट केलेला आहे तो असेल पार्शल प्रेशर ऑफ ए, बीने जो सेपरेट प्रेशर एक्झर्ट केलेला आहे प्रत्येक पार्टिकलने तो असेल पार्शल प्रेशर ऑफ बी गॅस, आणि सीने जो सेपरेट त्याच्या पार्टिकल्सने सेपरेट जो प्रेशर एक्झर्ट केलेला आहे तो असेल पार्शल प्रेशर ऑफ सी गॅस. तर तो प्रत्येक मिक्सरमध्ये जे सेपरेट गॅसेस असतात मिक्स झालेले, आपण ज्या गॅसेसला मिक्स केलेलं आहे त्यांचा जो इंडिव्हिज्युअल प्रेशर असतो त्यालाच काय म्हटलेलं आहे, पार्शल प्रेशर. आणि पार्शल प्रेशरचाच मिळून काय तयार होतो, टोटल प्रेशर. आता आपण टोटल प्रेशर वरून हा जो लॉ आहे याच्याबद्दल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते बघूया. तर इथे स्टेटमेंट असं दिलेलं आहे, द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर नॉन रिॲक्टिंग गॅसेस इज द सम ऑफ द पार्शल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस इन द मिक्सचर. जे मिक्सचरचं टोटल प्रेशर असतं तर ते कशाची सम आहे, इट इज द सम ऑफ द पार्शल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस. आपण जे ए बी सी गॅसबद्दल बोलत होतो तर
पार्शियल प्रेशर ऑफ ए गैस प्लस पार्शियल प्रेशर ऑफ बी गैस प्लस पार्शियल प्रेशर ऑफ सी गैस इज इक्वल टू टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सर, म्हणजेच टोटल प्रेशर जे एक्झर्ट केलं जातं या गॅसेच्या मिक्सरने, तर त्यामध्ये मेन कॉन्ट्रीब्युशन या डिफरंट गॅसेसचं आहे ज्यांना आपण मिक्स केलेलं आहे, ते नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस आहे, त्यांच्या पार्शियल प्रेशरची ॲडिशन करून आपल्याला पूर्ण मिक्सरचं काय फाईंड करता येतं, टोटल प्रेशर. मॅथमॅटिकली डाल्टन्स लॉ मे बी एक्सप्रेस ॲज, मॅथमॅटिकली असं लिहायचं आहे, टोटल प्रेशर इज इक्वल टू पी वन प्लस पी टू प्लस पी थ्री ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. तर टोटल जे प्रेशर आहे ते कशाची ॲडिशन आहे, टोटल प्रेशर ऑफ मिक्सर पी टोटल इज इक्वल टू इट इज अ सम ऑफ द ॲडिशन ऑफ पी वन पी टू पी थ्री यांची ॲडिशन आहे, इंडिव्हिज्युअल जे गॅसेस आहे वन टू थ्री तर त्या मिक्सरमध्ये प्रेझेंट आहे, यांना नंबर दिलेले तर त्या सगळ्यांच्या पार्शियल प्रेशरची ॲडिशन म्हणजे काय टोटल प्रेशर होते. जसं डायग्राम दिसते, पी वन प्रेशर एक्झर्टेड बाय फर्स्ट गॅस, पी टू प्रेशर इज एक्झर्टेड बाय सेकंड गॅस, पी वन पी टू हे पार्शियल प्रेशर आहे, दोघांचा मिळून काय तयार होतो, दोघांना मिक्स केल्यानंतर आपल्याला टोटल प्रेशर मिळतोय, पी टी इज इक्वल टू टोटल प्रेशर ऑफ द मिक्सर इज इक्वल टू पी वन प्लस पी टू. हा एक सिम्पल स्टेटमेंटमध्ये डाल्टन्सने काय केलेला आहे की हा पार्शियल प्रेशरचा लॉ सांगितलेला आहे.